गंगा शंकरात न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. चंद्रपूर शहरामध्ये आणखी एक अपघाताची घटना घडली आहे. मूल मार्गावरील आदर्श पेट्रोल पंप चौकामध्ये हा अपघात झाला. सुरजागडेतून लोहखनिज भरून नेणारा ट्रक थेट महामार्गावरील एका घरात शिरला. ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आदर्श पेट्रोल पंप चौकातली ही घटना आहे. बंगाली कॅम्प मार्गाने हा मोठा 14-चक्की ट्रक इथून येत होता. वाहतूक हेवी लोडेड गाडी आहे, मायनिंगची गाडी आहे. यामध्ये अचानक येथील या ट्रक ड्रायव्हरचं गाडीवरील नियंत्रण सुटलं म्हणता येईल किंवा ब्रेक फेल झाले आणि अचानक हा ट्रक आपण बघता येईल या ठिकाणी श्री जैन यांच्या घरामध्ये शिरला. यामध्ये काही कोणत्याच प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र एक निंबू पाणीवाला सरबतवाल्याच्या दुकानाचा नुकसान झालेलं आहे. यामध्ये आमची वारंवार मागणी होती की या आदर्श पेट्रोल पंप चौकामध्ये सिग्नल लावावा. तसेच हा जो रिंग रोडचा जो प्रस्तावित चंद्रपूर शहरातील रिंग रोड आहे हा अद्याप बनलेला नाही. आपण सांगू इच्छितो की हा नॅशनल हायवे आहे. या नॅशनल हायवेमध्ये चंद्रपुरातला हा सर्वात वर्स्ट चौक आहे जिथे नेहमी ट्रॅफिक जॅम असते. तरी आपणा माध्यमातनं मी ही विनंती करतो की लवकरात लवकर या आदर्श पेट्रोल पंप चौकातली जी परिस्थिती आहे ही सोडवावी, अन्यथा यामध्ये तीव्र आंदोलन नागरिकांतर्फे चालवल्या जाईल. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नागपूर मार्गावर असलेल्या कानपा बितली फाट्याजवळ ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झालाय. सुदैवाने अपघातामध्ये केवळ 3 ते 4 जणांना किरकोळ दुखापत झाली. खासगी ट्रॅव्हल्सद्वारे लग्नाची वरात सिंधेभाई येथून नागपूरला जात असताना हा अपघात घडला. कंटेनर ट्रक नागपूरहून नागभीडच्या दिशेने येत होता. समोरासमोर धडक झाल्याने ट्रॅव्हलचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली आहे. चंद्रपूर शहरातील जुना वरुळा नाका चौकामध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. चंद्रपूर शहर आणि वळण मार्ग विभाजित करणारा दुभाजक अपघाताचे कारण ठरत आहे. काल रात्री लाकूड भरलेला एक ट्रक थेट दुभाजकावर चढल्याने लाकूड रस्त्यावर विखुरले गेले. अपघातामध्ये चालक आणि त्याचा सहकारी या दोघांनाही इजा झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मार्गावरील एक मार्गिका अपघातामुळे बंद पडली होती. या चौकामध्ये सतत अपघात होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मेरा कहने का मतलब ये जो रात को जो लोग आते हैं अगर रात को पानी अगर आए पानी की वजह से डिवाइडर लोगों को दिखता नहीं और लगाना है तो या कुछ बोर्ड वर्ड लगाना चाहिए था कि ताकि डिवाइडर लोगों को देख सके. पानी की वजह से गहरा अगर पानी है तो लोगों को नजर में नहीं आता ना, उसके वजह से डिवाइडर के ऊपर में गाड़ी चढ़ जाती. और आज ऐसा नहीं हुआ, इसके पहले भी 2-4 गाड़ी इसके ऊपर चढ़ गई. ड्राइवर की कोई गलती नहीं इसमें, गलती है डिवाइडर की. डिवाइडर जो है जो सबके बीच में है इसमें कोई लोगों की आज जान बची तो अच्छी बात है, अगर जान चली जाती थी तो नुकसान वाला काम हो जाता था ना. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542 7387775157.